शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा धाड येथे झाले रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार बच्चू कडू व आमदार श्वेताताई महाल यांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण जनतेने निवडून दिल्यानंतर आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवताना व परिसराचा विकास करताना जात धर्म पक्ष असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आदर्श लोकप्रतिनिधींची असते याच भूमिकेतून दिलेला शब्द पाळणारे आमदार असा लौकिक प्राप्त केलेल्या श्वेताताई महाले यांच्या हातून आगामी काळात अधिकाधिक व्यापक प्रमाणात समाजसेवा आणि विकास कार्य अपेक्षित आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी केले. 1 मे रोजी धाड येथे आयोजित रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी आपण धाड परिसराच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली. यावेळी व्यासपीठावर प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा पत्रकार वैभव मोहिते भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाराज जवंजाळ जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख तसेच संदीप उगले ॲडव्होकेट मोहन पवार राजू नाटेकर योगेश राजपूत विशाल विस्पुते प्रवीण वाघ बळीराम काळे प्रदीप टाकसाळ आदी मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आखिर लढण्याची उम्मीद पाहिजे ना. सामान्य माणसाबद्दल तुमचा खऱ्या अर्थ इच्छाशक्ती पाहिजे ना. पण मंत्रीपद हा काही फार मोठी गोष्ट नाही. जनतेने दिलेलं आमदार की पद हे मंत्रीपदापेक्षा लाख पटीनं चांगला मी सांगतो. आणि इतकं पण लोक सत्ता याला कोणी थांबू शकत नाही. आणि ते खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. मी दादांना बोललोय ते म्हणत होते तुम्ही आंदोलनात बरे दिसता. मला असं वाटतं मी आंदोलनातच चांगलं दिसतो कारण मी आंदोलनातूनच उभं राहिलेलो आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 8 गुन्ह्यामध्ये मला 4 वर्षाची शिक्षा झाली. अजून तरी बाकी आहे. मी 25 वर्षाची शिक्षा आली. म्हणजे 60 नंतर मला जेलातच राहावं लागलं. तिथून मग तुम्हाला आम्ही मॅसेज करत होतो मुंबईवर बरोबर आहे. जे हसून राहिले म्हणजे बरं जायचं आमदार साहेब काही हरकत नाही. ही 350 गुन्हे 115 वेळा रक्तदान आणि 1 ते 2 लाखाच्या वरती आम्ही पाहतोय रुग्णसेवा राहाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात उभी करता आली. दिव्यांगांना मंत्रालय देता आलं. अनाथांना आरक्षण देता आलं. एका इकडे मराठाच्या आरक्षणासाठी लोक लढत होते.